दिनांक 4/9/2023 जिल्हाधिकारी तथा अध्यक्ष जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण जळगाव यांच्या आदेशानुसार बैलांच्या बाजार बंद ठेवण्यास सांगितलेले आहे. कारण की लंपी आजाराची लागण चोपडा तालुक्यातही झाली असल्याने तेथील पशुवैद्यकीय अधिकारी तसेच सहाय्यक निबंधक सहकारी संस्था यांच्याकडील आदेशानुसार बैलांचा बाजार बंद ठेवण्यात आला आहे. तसेच शेळी व म्हशींचा व्यापार व्यवहार सुरळीतपणे सुरू आहे. जर लंपी आजार आटोक्यात आल्यानंतर पुढील आदेश येईल तेव्हा आपण बैल बाजार लवकरच सुरू करण्याचा प्रयत्न करू करतो.